नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7 बुलेटिनची सुरुवात नागपुरातल्या एका मोठ्या बातमीनं. आजपासून नागपूरमध्ये सर्व किराणा दुकानं, भाजी विक्रीची दुकानं आणि दूध, फळं, मांसाची दुकानं, खत, बियाणं ही देखील दुकानं सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंतच खुली राहण्यास किंवा खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दूध आणि फळ विक्रेते मात्र संध्याकाळी 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत पुन्हा दुकानं उघडू शकतात. कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत, त्यामुळे नागरिकांनी हे बदललेले नियम समजून घेत त्याप्रमाणे खबरदारी घेणं महत्वाचं आहे. नागपुरात नियमावलीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत, कारण आधी जी वेळ ठरवून देण्यात आली होती ती आता पुन्हा कमी करण्यात आली आहे, त्यामुळे दुकानं ही सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंतच खुली राहणार असल्याची नोंद नागपूरकरांनी घ्यायला हवी आहे. याच संदर्भातली माहिती घेऊयात. नागपुरातून तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, आधी काय नियम होते आणि आता बदललेले काय आहेत? जर बघायचं झालं तर आधी जे नियम होते त्यामध्ये कडक निर्बंध हे आधीच होते, मात्र जे अत्यावश्यक सेवेमधले जे दुकान आहे त्या सर्वांना सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 7 वाजतापर्यंत आपले दुकानं उघडं ठेवता येत होते. मात्र आता हे जे नवीन नियम केले यामध्ये अत्यावश्यक सेवेमधले औषधाचं दुकान असेल, वाहतूक व्यवस्था असेल या सुरू राहणार आहे. पण जिथे गर्दी होतात म्हणजे मग किराणा दुकान असेल, भाजी विक्रीची दुकानं असेल, फळ विक्रेत्यांची दुकानं असेल, यांच्यासाठी ही नियमावली लावण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार त्यांना आता सकाळी 7 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत सकाळला म्हणजे साधारण या काळामध्ये दुकानं उघडी ठेवता येणार आहे. दुपारला नागपूरमध्ये पूर्णपणे कडकडीचा बंद असणार आहे, टोटल इतर व्यवस्था बंद असणार आहे. फक्त औषधी आणि वाहतूक या अत्यावश्यक सेवेमधले जर का गोष्टी सोडल्या तर इतर सगळं बंद असणार आहे. फक्त दूध आणि फळ विक्रेत्यांना आणखी थोडासा दिलासा दिला की त्यांना सायंकाळला 5:30 वाजतापासून तर परत 7:30 वाजेपर्यंतच्या 2 काळामध्ये आणखी मुभा देण्यात आलेली आहे. मात्र भाजी विक्रेत्यांना किंवा इतर जे किराणा दुकान त्यांना मात्र ही मुभा देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे हे नवीन नियम आजपासून लागू करण्यात आलेले आहे, कारण की कडक निर्बंध असताना देखील नागपूरच्या रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. नागपूर पोलिसांनी जी कारवाई केली, अँटीजेन टेस्ट केल्या, त्यामध्ये 18-18, 20-20 लोक हे पॉझिटिव्ह निघत होते रॅन्डमली चेक केलं तरी. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे सुपर स्प्रेडर हे आहे हे रस्त्यावर फिरताना प्रशासनाच्या लक्षात आलं, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि नागपूरचा कोरोनाचा प्रकोप हा सर्वांना माहित आहे. बाकी 15 दिवसात जर का विचार करायचा तर नागपूरमध्ये 1 लाख कोरोनाचे नवीन रुग्ण निघालेले आहे. साधारण 800 ते 900 घरामध्ये लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे प्रशासनाने कडक पावलं उचललेली. तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.